आता 8-8, 10-10 काही काही ठिकाणी 35-35 इच्छुक मंडळी जातात भेटायला, त्यावेळेस इतरांना शांत करून एक उमेदवार निवडणं अशा वेळेस मोठं आहे. पण दादा सांगतायत की तुमच्यात जोपर्यंत एकमत होणार नाही माझ्यावर तुम्ही प्रेशर आणण्यापेक्षा तुम्ही एकमत करा, जेणेकरून मला तो उमेदवार निवडील, कारण मला तुमच्या सगळ्यांचीच गरज आहे. आणि मी जर उमेदवार दिला तर पण कोणी नाराज होऊ नका, ही पण भूमिका आहे. पण शक्यतो तुमच्यातनं एक उमेदवार येऊ द्या, म्हणजे काय होईल की आपली एक वाक्यता दिसेल. आपल्यातच जर मतभेद असतील तर उमेदवार निवडून कसा येणार? त्यामुळं शक्यतो एकमत करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. सगळ्यांना समोर बसवलं जाते, सगळ्यांची पात्रता तपासल्या जाते, सगळ्याच गोष्टीनं त्याचा अभ्यास केला जातो आहे. इथं जे काय आहे पहिल्यापासून तुम्ही पाहताय दादांचं काम कसं आहे, सगळं खुलेआम आहे, लपून छपून काही नाही. त्यामुळं उमेदवारीही तितक्याच पारदर्शक पद्धतीने ती लोकांसमोर गेली पाहिजे, हा प्रयत्न त्यांचा आहे. मी तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारेल, तुम्ही घनसावंगी मतदारसंघामधून येतात तर तुम्ही इच्छुक आहात का? मी इच्छुक आहे. माझ्यानंतर इथं आमचे काही दुसरे कोणी इच्छुक नाही, आम्ही दोघंच आहोत. आमचे काही विषय फक्त एवढा इथं उमेदवार द्यायचा का नाही हे पाटील ठरवतील, ठरवलं तर करू. प्रश्नच नाही. आम्ही सगळे जरांगे पाटलाचे जेवढे मावळे आहे ना, आम्ही आजच आम्हाला आमदार झाल्यासारखं, कारण आम्हाला आमदारकीचं आकर्षण राहिलं नाही. सगळे आमदार इथं लोटंगण घालतात नाही पाहिलेले, त्याच्यामुळे आम्हाला सर्वसामान्य दगड दोंडे बी सांगितले तर आम्ही निवडून आणायला तयार आहे. पाटील देतील तो आदर्श मान्य राहील, आणि भाऊला जर दिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव त्यांच्या प्रचाराला. तुम्ही दाटी कसं असतं काय सांगा दादा, कशा पद्धतीने आज बैठक आहे किंवा चर्चा सत्र आहे, चर्चा होती उमेदवारांची? एक वेगळाच पॅटर्न आहे हा, तसं जर पाहिलं पाटलाचा पॅटर्नच वेगळा आहे, पण हा पण पॅटर्न वेगळा आहे. कारण अशा मुलाखती किंवा अशा चर्चा ह्या आजपर्यंत कधी झालेल्या नाहीत, काय सांगा? जवळपास 29 ऑगस्ट पासून हा लढा सुरू झालता. मूळ मुद्दा होता आरक्षण. आरक्षणाच्या लढ्यात आम्ही आता हवळे पाटील आम्ही सगळे सुरुवातीपासून सोबत आहोत. असं वाटलं नव्हतं कधी की ही आरक्षणाची लढाई ह्या मार्गावर येऊन थांबेल, पण आता शेवटी नाविलाज झाला आणि दादांना उमेदवार उभं करायची वेळ आली. शेवटपर्यंत ते सरकारला सांगत होते आमचं आम्हाला द्या, आम्हाला त्या इलेक्शनमध्ये जायचं नाही. पण आज जनभावना अशा आहेत की सर्वसामान्य माणूस म्हणतोय की पाटलांनी उमेदवार दिला पाहिजे, आणि प्रस्थापितांना आणि विस्थापितांना बाजूला ठेवून एक सर्वसामान्य मराठ्याच्या माणसाला निवडून देण्यासाठी आज समाज सज्ज झालेला आहे. त्यामुळं पाटील देतील तो उमेदवार लोकांना मान्य राहणार. कोणी जर ऐनवेळेला काही वेगळी भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला खड्यासारखं समाज बाजूला ठेवणार, आणि त्यामुळं उद्या ह्या 2 दिवसात काय काय घडामोडी घडतात, कोणकोण उमेदवार डिक्लेअर होतात, वेळ खूप कमी आहे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेवटची तारीख उमेदवारी भरायची 29 तारीख आहे, त्यामुळं रात्रीचा दिवस करून दादा काम करतायत आणि लवकरात लवकर ती उमेदवारी डिक्लेअर करतात. मी सुद्धा म्हणजे आता जरांगे पाटील साहेबांच्या 1-2-3 वर्ष म्हणजे चाललेलं आहे, त्याप्रमाणे जसं आम्हाला सहकार्य आलं त्याप्रमाणे आम्ही सहकार्य केलेलं आहे. आता मी सुद्धा म्हणजे आमच्या वेळा मला काही याच्यामध्ये हे नव्हता, परंतु आमचे दोन्ही तालुके आज 10 वर्षे झाले एकाच पक्षाचे आमदार खासदार असून आमच्याकडे पाण्याची अवस्था बऱ्याच लोकांची भूम आहे. यावर्षी पाऊस पडला म्हणून ठीक आहे, परंतु पिण्याचं पाणी, शेतकऱ्याचे व सगळ्या ठिकाणचे प्रश्न जे आहेत 10 वर्षे लोकांनी केले नाही. आणि आपल्या इतिहासामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये 3 व्यक्ती असे झाल्या, एक आपले महाराज, दुसरे बाळासाहेब आणि तिसरी आहे जरांगे साहेब. या 3 व्यक्तींनी होते लोक मराठी आणि सर्व जमातीच्या लोकांसाठी कोणीही काही केलं नाही. आज पहिला माणूस ह्या यांनी तयारी केलेली आहे, तर ह्या माणसाच्या मागे सर्व लोकांनी कोणत्या जातीचे असो तळागाळातल्यापासून वरच्यापर्यंत. जिल्ह्यात कसं वातावरण आहे आता जर का आपण पाहिलं? बरोबर, प्रचंड बरोबर आहे. आता आमच्या जिल्ह्यात म्हटलं तरी आता आमचा आमदार संघ घेतला, बाकी जिल्ह्याचा जाऊ त्या बाजूला, आमचं मतदारसंघाचं बोलतो मी. आमच्याकडे जे आता सध्या जे चाललंय दोन लोकांमध्ये, दोघा भावांच्या विषयामध्ये, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आमच्या मतदारसंघातले अजून कोण लोक, 1-2 लोकांचं नाव असतील हे आपण त्या पद्धतीने केलेलं आहे. त्या लोकांनी जेव्हा साहेबांनी त्याप्रमाणे ठरवलं त्याप्रमाणे आम्ही मान्य करू, तेव्हा मला काम करायची संधी मिळावी. तुमच्या मतदारसंघातून किती लोक इच्छुक आहेत? साधारणतः एक दोन आम्ही दोघं तिघे जण आहेत. काय सांगा दादा, कुठून आलात तुम्ही? आणि मी सुंदर जे दे आष्टी मतदारसंघ बीड जिल्हा, मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहे. आम्ही दादाबरोबर
माझी 10-5 वर्षापासून ओळख आहे, कारण ते आमच्या तालुक्यातले असल्यामुळं शिरूर तालुक्यातील त्यांना आम्ही हमेशा मदत केलेली पहिली बी आता बी आंदोलनामध्ये आम्ही होतो, त्यांच्या आंदोलनामध्ये आमच्यावर पोलीस गुन्हेसुद्धा झालेले आहे। जुनी ओळख आहे आम्ही। काय वाटतं तुम्हाला आता तो जो संघर्ष आहे, आताचा संघर्ष, आता जी परिस्थिती जी तुम्ही जुने तुम्ही त्यांना ओळखता, कसा बदल घडलाय हा? आजचा बदल म्हणजे विचारायची सोय नाही। दादा म्हणजे दादा, दगडदडी उभा केला महाराष्ट्रात दादानी कुठल्याही मतदारसंघात, तर लोक त्याला सिंदूर लावल्याशिवाय सोडणार नाहीत। इथं कुठं प्रस्थापित पैशावाला असो असं काहीच कारण नाही। हो आष्टी आष्टी दादाचंच गाव आहे त्या मतदारसंघामध्ये, पहिलं माथुरी गाव, आम्ही शिरूर तालुक्यातला। दादा देतील त्यांचं, माझं तसं काही नाही। मी ज्यावेळेस उमेदवारी मागितली त्या माझ्या निवेदनच लिहिलं, आपला आदेश अंतिम राहील।